आमच्या न्यूज चॅनलला करा बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूज चे व्हिडिओ आज आधी आलेल्या अहवालानुसार बदलापूरमधील एकसष्ट रहिवाशांची कोरोना चाचनेही पॉझिटिव्ह आली आहे यामुळे बदलापूरमधील करोनाग्रस्त कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या ही दोन हजार आठशे सहा झाली आहे आज पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये बदलापूर पश्चिम येथील आर शॅव्हन्यूमधील सँडलवूडमधील एका रहिवाशाची मांजरली येथील संतेचाळामधील एका रहिवाशाची बदलापूर गावातील आगराळीमधील एका रहिवाशाची मोनानंदनगरमधील मांजरली येथील गोविंदधाममधील दोन रहिवाशांची सुभाषनगरमधील साईश्रद्धा अपार्टमेंटमधील एका रहिवाशाची मांजरली येथील हेरम भक्तीमधील तीन रहिवाशांची बॅरेज रोड येथील महेंद्र अपार्टमेंटमधील एका रहिवाशाची हेंद्रेपाडा येथील राम बिल्डिंगमधील एका रहिवाशाची यशराजनगरमधील मंजिरी हाईट्समधील तीन रहिवाशांची पाटील मंगळ कार्यालयाजवळील भक्ती अपार्टमेंटमधील एका रहिवाशाची जाधव कॉलनी येथील शिवकुटीर अपार्टमेंटमधील एका रहिवाशाची डॉन बस्को शाळेजवळील दुर्गा अपार्टमेंटमधील चार रहिवाशांची स्टेशन रोड येथील साईप्रसाद निवासमधील एका रहिवाशाची बॅरेज रोड येथील लक्ष्मीज्योतमधील एका रहिवाशाची शिवणी कॉम्प्लेक्समधील तीन रहिवाशांची बेलवली येथील प्रणाली पार्कमधील एका रहिवाशाची आणि कानड रोड येथील रोहिदासवाडामधील एका रहिवाशाची कोरोना चाचणी ही पॉझिटिव्ह आली आहे तर बदलापूर पूर्व येथील सूर्यानगरमधील चंद्रामा अपार्टमेंटमधील एका रहिवाशाची यादवनगरमधील वास्तुविहार पार्कमधील एका रहिवाशाची येथील कल्प सिटीमधील दोन रहिवाशांची यादवनगर येथील इंद्रायणी पार्कमधील दोन रहिवाशांची येथील शिव रेसिडेन्सीमधील तीन रहिवाशांची कात्रप येथील आदित्य विष्णू अपार्टमेंटमधील चार रहिवाशांची येथील कृष्णा संकुलमधील दोन रहिवाशांची कात्रप येथील कल्पसिडीमधील एका रहिवाशाची भोसले नगर येथील वसंत स्प्रिंगवूडमधील दोन रहिवाशांची शिवाजी चौक येथील गुरुसुदनमधील एका रहिवाशाची आदर्श कॉलेजजवळील स्वामी विवेकानंद नगरमधील एका रहिवाशाची कात्रप येथील श्रीजी पराजयमधील एका रहिवाशाची श्री अष्टविनायक वास्तुप्रकल्पामधील एका रहिवाशाची कात्रप शाळेजवळील श्रीजी निर्वाणामधील एका रहिवाशाची यादवनगरमधील न्यू साई पार्कमधील एका रहिवाशाची आनंदनगर येथील सायदाम वैभवमधील एका रहिवाशाची कात्रप येथील मधील एका रहिवाशाची शिवाजी चौक येथील पेंडुलकर हाऊसमधील एका रहिवाशाची मोहन हायलँडमधील एका रहिवाशाची गणेश मंदिराजवळील माणकिवली येथील एका रहिवाशाची कात्रप येथील श्री सद्गुरुगृमधील एका रहिवाशाची शिरगाव येथील युगांधर अपार्टमेंटमधील एका रहिवाशाची आदर्श शाळेजवळील निळकंठदर्शन सोसायटीमधील तीन रहिवाशांची कोरोना चाचणी ही पॉझिटिव्ह आली आहे तर आज पॉझिटिव्ह आलेल्या एकसष्ट रुग्णांमुळे बदलापूरमधील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या ही दोन हजार आठशे सहा झाली आहे आतापर्यंत दोन हजार तीनशे ब्याण्णव रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत तर तीनशे सहासष्ट रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार चालू आहेत आतापर्यंत कोरोनामुळे अठ्ठेचाळीस जणांचा मृत्यू झाला आहे अमित जाधव स्वानंद मीडिया बदलापूर आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर